सांगोला विधानसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी. सांगोलेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये कमालीची धुसफूस सुरू आहे, कारण सांगोलेची जागा ही शेतकरी कामगार पक्षाला मिळाली नाही तर महाविकास आघाडीमधून आम्ही बाहेर पडू असा थेट इशारा शेकापचे नेते बाबासाहेब देशमुखांनी दिला. ठाकरे गटाकडून दीपक साळुंके यांनी शहाजीबापू पाटील, जे आता विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी दंड ठोपाटले. माहितीतून ही जागा आमदार शहाजीबापू पाटील यांना सुटणार असल्यानं दीपक साळुंके यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शब्दावरच दीपक साळुंके यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचं बोललं जाते. उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि पक्षप्रमुखांनी आपल्या पक्षाचं चिन्ह मशाल आजच माझ्या हाती दिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुका हा पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे हे आम्ही निवडणुकीनंतर सगळ्यांना दाखवून देऊ. शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या पारंपरिक जागा आहेत रायगड जिल्ह्यातल्या, नांदेडची, कंधारची, सांगोल्याची, ह्या जागा जर सन्मानाने आम्हाला नाही मिळाल्या तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष ही स्वतःच्या ताकदीची चुणूक या महाराष्ट्राला दाखवून देईल आणि या ठिकाणी सांगोल्याच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा निश्चितपणे निवडणूक लढेल.